श्री क्षेत्र अष्टमहाशिधी देवस्थान येथील भक्तांच्या वहिवाटीचा रस्ता पूर्वरात मोकळा न केल्यास आत्मदंडाचा इशारा। परतवाडा शहरातील मोजा वीरपूर अंतर्गत वंश परंपरागत शेतीच्या व श्री क्षेत्र अष्टमहाशिधीच्या देवस्थान येथील भक्तांच्या वहिवाटीचा रस्ता पूर्वरात मोकळा करून न दिल्यास अनिल पिंपळे यांनी आत्मदंडाचा इशारा दिलाय। मोजा वीरपूर शेत जमिनीतून गेलेल्या पादन रस्त्यावर कुठलेही बांधकाम किंवा रस्ता बंद न करण्याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। सदर प्रकरणांमध्ये आजवर कुठल्याही कार्यालयाने वंश परंपरागत असलेल्या शेतीच्या व श्री क्षेत्र अष्टमहाशिधी येथील भक्तांच्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्याबाबत आदेश पारित केलेले नसताना गैर अर्जदार विलास काशीकर, वैभव काशीकर, अंकुश काशीकर राहणार माळवेशपूर आचरपूर यांनी रस्ता खोदून त्यावर शेताचे कुंपण बांधून रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत। सर्व मुद्द्याच्या अनुषंगाने कार्यवाही करून मोजा वीरपूर अंतर्गत वंश परंपरागत शेती व श्री क्षेत्र अष्टमहाशिधी देवस्थान येथील भक्तांच्या वहिवाटींचा रस्ता पूर्ववत मोकळा ठेवण्याचे आदेश देण्यात यावे तथा टाळेबंदीच्या काळांमध्ये शासकीय मालकीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद करण्याच्या प्रयत्नासाठी गैर अर्जदार यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कार्यवाही न केल्यास अनिल पिंपळे यांनी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। अजय काकडे, एसएन न्यूज, परतवाडा। तपासित केला जाणारा 2 किलोमीटरचा रस्ता, जो 33 फूट रस्ता आहे, तो बंद करण्यात आलेला आहे। तिथं लॉकडाऊन असताना सुद्धा तिथं कंपाऊंड करून तो रस्ता शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी आणि अष्टमहाशिधी मंदिराला जाण्याच्या भक्तांसाठी बंद करण्यात आला। एकूणच काय प्रतिक्रिया या संदर्भात? हा रस्ता फार जुना 1898 पर्यंत रिकॉर्डावर आहे। हा रस्ता जुना शेतकरी, शेतमजूर आणि भाविक लोकांचा रस्ता आहे। जुना हा रस्ता, जुने काळी बंडी, बैल, जोडी, ट्रॅक्टर वजून हाच रस्ता जातो। लोक जे पहिले अष्टमहाशिधी म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या देशात प्रसिद्ध आहे। तिथून दूरदूर कोपऱ्या कानाकोपऱ्यातले लोक, बाउंड्रीवरचे, पाकिस्तानच्या बाउंड्रीचे, काश्मीरचे लोक तिथं मोठ्या आवाभावाने, कारण परंपरा तिथं चालू आहे। तिथं दर हप्त्याला यात्रा भरते। तिथं पुष्कळ लोकांच्या मनोकामना ते पूर्ण होतं। हा रस्ता फार जुना आहे। 15-16 पालकमंत्री पांदन रस्ता ही स्कीम निघाली होती, त्यावेळेस आमचे माननीय सन्माननीय तहसीलदार लोणारकर साहेब होते। ह्या लोणारकर साहेबांनी साऱ्या कास्तकाराची मीटिंग घेतली होती। त्यांनी म्हटलं होतं का पांदन रस्त्याची स्कीम आहे गव्हर्नमेंटची आणि तुम्ही सर्व कास्तकार तुमच्या लोकवर्गणीतून करा, कच्चं करून द्या, मग आम्ही त्या पक्क करतो। तर त्याच्यानंतर त्यावेळेस ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, बच्चूभाऊ कडू, पालकमंत्री प्रवीण पोटे, कलेक्टर, कमिशनर, तहसीलदार, HDO यांच्या उपस्थितीत त्या रोडचा पाया म्हणजे त्या रोडचा हे झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे। त्याचे फोटोही माझ्याजवळ आहे। मग तो कच्चा आम्ही त्याच्या धुरापर्यंत, काशीकरच्या धुरापर्यंत गेला। इथून जवळपास 8 ते 10 कास्तकार आहेत। प्रत्येकाच्या शेताच्या मधातून हा शेत रोड गेलेला आहे, पण एकही कास्तकारांनी तो रस्ता रोखलेला नाही। निदान रमेश भाऊ मळके यांच्या शेताच्या पासूनही रोड गेलेला आहे, यांनीसुद्धा कोणी रोखलं नाही। त्याच्यावर शासनाने 12 लाख रुपये टाकले। 12 लाख रुपये टाकल्यानंतर 6 लाख रुपये त्याच्यावर बोल्डर गिट्टीकरण झालेली आहे याच्या धुऱ्यापर्यंत। हा यानं फक्त एक अर्जी देऊन माननीय तहसीलदार यांच्यावर दिलेला का, हा माझ्या वावरातून बा रस्ता पक्का करू नका, असं त्याने एक ॲक्सेप अर्ज तहसीलदाराजवळ केलं। मग तहसीलदाराजवळ तिथं केस चालली। केस चालल्यानंतर तिथं हे केलं का, मग मोजणी म्हटलं। मोजणीनंतर जो पूर्ण रस्ता, जो सरकारी जो रस्ता होता जो गेलेला, हा रस्ता मुद्दा मेन म्हणजे पॉईंट म्हणजे हा रस्ता 2 रस्त्याला जोडला गेला आहे। रिलायन्स पेट्रोलपंपापासून तर अष्टमहाशिधीपर्यंत शेतकरी, शेतमजूर, भाविक लोकांचा हा फार जुना रस्ता आहे। 1858 पासून तर आजपर्यंत हा चालूच आहे। आपण या संदर्भामध्ये HDO अचलपूर यांना आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे की हा रस्ता जर उघडला नाही तर आपण, हा रस्ता मी त्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो त्यानं पूर्ण लॉकडाऊनमध्ये पूर्ण देश, पूर्ण देशाचे आपले सन्माननीय माननीय देशाचे पंतप्रधान सुद्धा, बाकी प्रत्येक अधिकारी कर्मचारी याचं लॉकडाऊनचं पालन करून राहिले। सर्वांना म्हणतात की घराच्या बाहेर निघू नका, हे मेन एवढं असल्यावरही 6 तारखेला त्यांनी ते आमचा जो रस्ता होता, वैभाट रस्ता जुना, जे बंडी साहेबला माझा आजही त्याचे फोटो आहे, त्याच्यामधून हा रस्त्यानं लॉकडाऊनचा फायदा उचलून यांनी ट्रॅक्टर लावून तो रोड मोडण्याचा पूर्ण प्रयत्न करून टाकला। मोडल्यानंतर 1-6 फुटाचा आळवा गड्डा करून हा रस्ता पूर्ण बंद केला। बंद करूनही त्यांनी एंगल काढून जाळी करण्याचा प्रयत्न केला। लॉकडाऊनमध्ये कोणी भयर नाही, त्यांनी ह्या 8 दिवसाचा त्यांना लॉकडाऊनचा फायदा करून त्यानं पूर्ण ते शेताचं पूर्ण आहे। त्याच्यावर माझं म्हणणं हे काय, तर मग ते केस तहसीलदारकडून आमच्या माननीय HDOकडे चालली। त्याच्यामध्ये HDO साहेब आमचे राठोड साहेब होते, सन्माननीय राठोड साहेबांनी सर्व त्याची शहनिशा करून ती त्याची पूर्ण जो पूर्ण ते त्याची पूर्ण फेटाळली। त्याची आली जे अपील होती ते पूर्ण त्याची अपीलच फेटाळून टाकली।